तर नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती, महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी जे काही विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची फेलोशिप आज मी तुम्हाला महाराष्ट्र सरकारकडून इथे घेऊन आलो आहे. तर मित्रांनो तुम्हा सर्वांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तर माहीतच असेल. तर मित्रांनो महाराष्ट्र पर्यटन मंडळ जे काय आहे त्यांचा विकास होण्यासाठी तसेच जे काही नवीन तरुण पिढी आहे त्यांच्या नवीन दृष्टिकोनातून पर्यटन विभागाचा विकास व्हावा यासाठी मित्रांनो महाराष्ट्र सरकारने तसेच महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळामार्फत महत्त्वाची फेलोशिप इथे राबविण्यात येत आहे. या फेलोशिप अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांची निवड होईल अशा विद्यार्थ्यांना प्रति महिना 40,000 रुपये वेतन इथे देण्यात येणार आहे. तसेच मित्रांनो त्यांना या योजनेअंतर्गत महत्त्वाचे सर्टिफिकेट पण इथे देण्यात येणार आहे. तर मित्रांनो ही जे काही फेलोशिप असणार आहे ही फेलोशिप जवळपास 1.5 ते 2 वर्ष असणार आहे. या 1.5 ते 2 वर्षामध्ये प्रति महिना 40,000 रुपये म्हणजेच 35,000 रुपये वेतन आणि 5,000 रुपये प्रवास भाडे अशा प्रकारे टोटल 40,000 रुपयापर्यंत वेतन इथे तुम्हाला या फेलोशिप अंतर्गत देण्यात येणार आहे. तर मित्रांनो या फेलोशिपसाठी कोणकोण या योजनेसाठी अर्ज करू शकतो, कशाप्रकारे अर्ज करू शकतो, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया कशाप्रकारे आहे याबद्दलची A to Z माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता MTDC फेलोशिप. तर पर्यटन क्षेत्रात तरुणांना फेलोशिपची संधी इथे दिली जात आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा एक महत्त्वाचा उपक्रम इथे राबविण्यात येत आहे. तर मित्रांनो या फेलोशिप अंतर्गत जे काही तरुण पिढी आहे त्यांना एक नवीन फेलोशिप या योजनेअंतर्गत एक नवीन माहिती त्यांना भेटणार आहे. तसेच त्यांना या योजनेअंतर्गत पगार जे काही वेतन आहे 40,000 रुपये प्रति वेतन इथे प्रति महिना वेतन पण इथे भेटणार आहे. तर नेमकं ही फेलोशिप कशाप्रकारे आहे त्याबद्दलची आता माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्या अंतर्गत ही संपूर्ण फेलोशिप सुरू करण्यात आलेली आहे. तर MTDC फेलोशिप अशा प्रकारे या योजनेचं नाव आहे. राज्याला ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा लाभल्याने पर्यटन क्षेत्रात अनेक संधी आहेत, मोठी संधी आहे. शिवकालीन गड किल्ले, लेण्या, ऐतिहासिक वास्तूसह विविध धार्मिक शहरांमुळे पर्यटन क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारित होत आहे. राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रातील नवीन दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत फेलोशिप उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये मित्रांनो या उपक्रमांतर्गत तरुणांना फेलोशिपची संधी इथे उपलब्ध होणार असून या फेलोशिपसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 आहे. जर मित्रांनो तुम्हाला या फेलोशिपसाठी जर अर्ज करायचा असेल तर तो अर्ज नेमकं कशाप्रकारे करायचा त्याबद्दलची पण संपूर्ण प्रोसेस व्हिडिओच्या समोर पाहूया. तर यामध्ये मित्रांनो MTDCच्या फेलोशिप उपक्रमांतर्गत 2023 पर्यटन क्षेत्रातील अभ्यास आणि सेवा संशोधन पर्यटन आधारित संस्था आणि पुढाकार विकसित करणे प्रशिक्षण आणि फेलोची वाढ करणे समाविष्ट आहे. तर मित्रांनो या फेलोशिप अंतर्गत उपक्रमांच्या माध्यमातून व्यवसाय विकास, विपणन, रेस्टॉरंट ऑपरेशन, जलपर्यटन, विधी, विशिष्ट अनुभवात्मक पर्यटन, टूर पॅकेजेस, प्रशिक्षण, पर्यटन पायाभूत सुविधा, कॉर्पोरेट अकाउंटिंग, पर्यटन नाविन्यपूर्ण प्रकल्प, बैठका, परिषद, प्रोत्साहन आणि प्रदर्शन यांसारख्या MTDCच्या विविध विभागातील तज्ज्ञांच्या आवश्यकतेतील अंतर कमी करण्यास या फेलोशिपची मदत होणार आहे. तर समाज माध्यम निर्मिती, ब्रँडिंग, डिझाईन, डिजिटल मार्केटिंग, प्रसिद्धी, आंतरराष्ट्रीय संबंध, सामान्य व्यवस्थापन, जबाबदार पर्यटन, महसूल यंत्रणेत सुधारणा आणि उत्पन्न व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातील तरुणांकडून त्यांची तंत्रज्ञानाची आवड आणि नवीन दृष्टिकोन मिळवणे आदी बाबी या उपक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो यासाठी काय आवश्यक पात्रता इथे दिलेली आहे, तर सदर फेलोशिप उपक्रमासाठी 21 ते 26 वर्षे वय असलेल्या आणि कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणी प्राप्त पदवीधारक तरुणांना या फेलोशिपसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. फेलोशिप उपक्रमातील विषयात पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांना इथे पहिले प्राधान्य देण्यात येणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर या फेलोशिपसाठी जर पार्टिसिपेट करायचं असेल, तुम्हाला जर या फेलोशिपसाठी सहभाग घ्यायचा असेल तर मित्रांनो तुमचं वय नियमित कमीत कमी 21 ते 26 वर्षे असले पाहिजे. तसेच तुमच्याकडं ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्लीट झालेलं असलं पाहिजे. यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन BA, BCOM, BSc, BBA, BTA, BTEC यापैकी कोणत्याही डिग्रीमध्ये जर झालं असेल, कोणत्याही पोस्टमध्ये झालेलं असेल तरी मित्रांनो तुम्ही या फेलोशिपमध्ये सहभागी होऊ शकता.
आता मित्रांनो यामध्ये प्लस पॉइंट म्हणजे जर मित्रांनो तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला इथे पहिलं प्राधान्य इथे देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे आवश्यक पात्रता इथे दिलेली आहे. नंतर आहे मित्रांनो या फेलोशिप अंतर्गत दिला जाणारा लाभ. आता मित्रांनो तुम्ही जर यात सहभाग झाला, या फेलोशिपमध्ये सहभागी झाला तर तुम्हाला या आता या फेलोशिप अंतर्गत कशाप्रकारे लाभ दिला जाणार आहे आणि किती लाभ दिला जाणार आहे त्याबद्दल पण संपूर्ण माहिती पाहूया. तर मित्रांनो फेलोशिप उमेदवारांना किमान 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे आणि निवड झालेल्या फेलो उमेदवारांना दरमहा 35,000 रुपये छात्रवृत्ती आणि 5,000 रुपये प्रवास भत्ता व इतर खर्च असे 40,000 रुपये दरमहा इथे देण्यात येणार आहे. ही एक माहिती मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी, प्रत्येक तरुण विद्यार्थ्यांसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरू शकते. मित्रांनो तुमचा जर या फेलोशिप अंतर्गत निवड जर झाली तर तुम्हाला या फेलोशिप अंतर्गत दरमहा 35,000 रुपये स्टायपंड इथं दिलं जाणार आहे, तसे तुम्हाला 5,000 रुपये प्रवास भत्ता इथे दिला जाणार आहे. अशा प्रकारे टोटल 40,000 रुपये दरमहा तुम्हाला इथे या योजनेअंतर्गत फेलोशिप अंतर्गत स्टायपंड इथे दिलं जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी ही माहिती नक्कीच महत्त्वपूर्ण असू शकते. या योजनेअंतर्गत मित्रांनो तुम्हाला तर प्रशिक्षण तर हे मिळतच आहे, तसंच तुम्हाला इथे स्टायपंड पण या योजनेअंतर्गत दिलं जात आहे. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली या फेलोशिप उपक्रमाची आखणी करण्यात आली असून पर्यटन विभागाचे प्रधान सचिव स्वरूप विजय, MDDC च्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जाणार आहे. तर नेमकं आता या योजनेसाठी, या फेलोशिपसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर नेमकं आता अर्ज कशाप्रकारे करायचा त्याबद्दलची पण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो फेलोशिपसाठी इच्छुक तरुणांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापक यांच्या या दिलेल्या मेल ID वर तुम्हाला तुमचा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म सेंड करायचा आहे. या ठिकाणी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने 15 मेपर्यंत अर्ज पाठवण्याचे आवाहन पर्यटन विकास महामंडळाद्वारे करण्यात आलेले आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा रिझ्युमे अपलोड करायचा आहे, जे काही डॉक्युमेंट असतील तुमचे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनचे ते डॉक्युमेंट तुम्हाला इथे या दिलेल्या मेल ID वर अपलोड करायचे आहे. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. अर्ज करत असताना जर तुम्हाला कुठेही काही अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल. तर पाहायला गेलं तर मित्रांनो पर्यटन विकास महामंडळामार्फत एक महत्त्वाची फेलोशिप विद्यार्थ्यांसाठी, तरुण विद्यार्थ्यांसाठी नक्कीच महत्त्वाची ठरलेली आहे. या फेलोशिप अंतर्गत प्लस पॉईंट म्हणजे मित्रांनो तुम्हाला यामध्ये 40,000 रुपये प्रति महिना स्टायपंड दिलं जात आहे, प्रशिक्षण मोफत दिलं जात आहे, तसेच मित्रांनो तुम्हाला विविध ठिकाणी प्रवासासाठी इथे 5,000 रुपये प्रवास भाडे पण इथे दिलं जात आहे. तर मित्रांनो तुमच्यासाठी माहिती नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल. मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच मित्रांनो ही माहिती प्रत्येक तरुण पिढींना, तरुण विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा, जेणेकरून ते पण विद्यार्थी या फेलोशिपमध्ये पार्टिसिपेट होतील, सहभागी होतील. तर मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत.